ಹಂಪಿ ಚಂದನ ಟಿಳಾರದ ಈ ಕಳವಳ ವೈಷ್ಣವಾಂಸ ಪ್ರಸ್ತುತ ಪ್ರಾಪ್ತ ಪ್ರಸಂಗಿ ಕೀರ್ತನ ರೂಪಿ ಸೇವೀಕರ್ತ ನಿವಡಲೇಲ ಅಭಂಗ ವಾರಕರಿ ಸಂಪ್ರದಾಯಚಿ ಜ್ಯೇಷ್ಠ ಸಂತ ಜಗಾಚಾ ಮಾಲಕ ವಿಶ್ವಾಚಾ ಭರಣ ಪೋಷಣ ಕರ್ತಾ ಭಗವಾನ್ ಪರಮಾತ್ಮ ಸುದ್ಧಾ ಜ್ಯಾಂಚ್ಯಾ ಘರಿ ಕಾವಡಿನ ಪಾನಿ ಭರಿತ ಹೋತಾ असे पैठण निवासी श्री संत शांति ब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा जवळजवळ सर्वांच्या पाठांतरातला परिचयाचा नामप्र प्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु शांति ब्रह्म एकनाथ महाराज भगवान परमात्म्याच्या आवडीचा प्रकार सांगतात. विठ्ठल विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजुनिधी ज्ञानी अंश राजे साधकांचे माईबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदि करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपले हे हेलसवाडी नावाचं गाव आणि या हेलसवाडी नावाच्या गावामध्ये गेल्या 13-14 वर्षापासून बरोबर आहे ना किती वर्ष झाले 13 वर्षापासून समापन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा काकडा भजन गाथा भजन हरिपाठ असा अद्यावतपणे सुरू असणारा नामसप्ताह या छोट्याशा वाडीमध्ये छोट्याशा गावामध्ये 13 वर्षापासून ही परंपरा जोपासण्याचं काम करतात त्यामुळे ग्रामस्थ मंडळीला मनापासून धन्यवाद. भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी. पण छोट्याशा गावामध्ये सुंदर सप्ताहाचं आयोजन आहे आणि माणसं बी गोड आहेत एकदम सुंदर एकदम स्वभावानेही चांगलेच माणसं आहेत तिथले मा काय गोड स्वभावाचे मी जरा लवकर आल्यामुळं कळालं. मागच्या जन्मात काय हे गाववाले साखर कारखान्याचे चेअरमन होते काय देव जाणे महाराज बरोबर आहे पण गोड स्वभावाचे सुंदर माणसं आहेत. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. चिंतनातला अभंग नाथ महाराजांचा आहे. कोण नाथ महाराज? जगाचा मालक विश्वाचा भरण पोषण करता भगवान परमात्मा सुद्धा कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे. ही नाथ महाराजांची खरी श्रीमंती आहे महाराज की देव त्यांच्या घरी राबत होता देव राबण्याचं काम करीत होता. दत्त चोपदारी निळामने देव राबे त्यांचे घरी आणि दत्त चोपदारी करीत असे. स्वतः भगवान दत्तात्रेय नाथ महाराजांच्या घरी कशाचं काम करीत होते बोला की चोपदारकीचं काम करीत होते. चोपदारकीचं एवढा अधिकार नाथ महाराजांचा होता महाराज आणि देव एक नाही दोन नाही तीन नाही 36 वर्ष पाणी भरण्याचं काम करीत होता. किती वर्ष ओ बोला किती वर्ष बोला बोलत चला तुम्ही बोलत चला तुमचं दुखायलंय का काही असं बोलत चला. आता किती वर्ष काम करीत होता देव 36 वर्ष देव कावडीनं पाणी भरण्याचं काम करीत होता. 36 वर्ष 12 वर्ष चंदन उगळण्याचं काम केलं 12 वर्ष पाणी भरण्या अहो काय त्या देवाचं. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. देव त्यांच्या घरी राबायचा ही झाली त्यांची परमार्थिक श्रीमंती. पण त्यांची व्यवहारातली श्रीमंती सुद्धा प्रापंचिक सुद्धा कमी नव्हती महाराज. जे लोक नाथ महाराजाच्या इथं रामायण ऐकायला येत होते त्यांना नाथ महाराज किलो किलो साखर देत होते बरोबर आहे का नाही. हा आता आमच्याकडून मागू नका म्हणजे झालं. एवढा अधिकार त्या नाथ महाराजांचा होता आणि त्या नाथ महाराज आजच्या अभंगातून देवाची आवड सांगतायत महाराज. कुणाची आवड सांगतायत कुणाची आवड सांगतायत देवाची. आपल्याला तीन लोकांची आवडी सुरुवातीला बघता येतील. पहिली आवड आहे ती म्हणजे जीवाची आवड त्याच्यात तुमची माझी आवड आली बरोबर आहे का नाही महाराज. दुसरी आवड आहे ती संतांची आवड ज्ञानोबाराय तुकोबारायांना काय आवडतं हे महत्वाचं आहे. आणि तिसरी आवड आहे ती म्हणजे देवाची आवड देवाला काय आवडतंय. सुरुवातीला आपण विचार करू तुम्हाला मला नेमकं आवडतंय काय अहो तुम्हाला मला काय आवडतंय. वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य गृही व्हावे धन धान्य गृही व्हावे धन धान्य धन धान्य
म्हटलं पाहिजे. संतान म्हणजे काय? हा बाजरी गहू, बरोबर आहे ना? अरे बरोबर आहे का? बोलत चाला. संतान म्हणजे काय? लेकरबाळ. लेकरबाळ, बरोबर आहे का नाही? मला लेकरबाळ आम्हाला झाले पाहिजे, मुलगा झाला पाहिजे, मुलगी झाली पाहिजे, चांगले नांदले पाहिजे, सुखानं राहिले पाहिजे आणि ग्रही व्हावे, धनधान्य धनधान्य झालं पाहिजे. याच्यापेक्षा तुम्हाला मला काय आवडतंय बोला बरं, खरं सांगा. आवडतंय का ह्याच्या पलीकड? अहो एकेच शब्दात बोलू का? संसार सोडून तुम्हाला मला दुसरं काही आवडत नाही. आता आलं का लक्ष तुमच्या? ओ बोला, तुमच्या पायापुरता तिकडे येऊ का? तर माणूस बेजार व्हायला लागला. तुम्ही आपलं काही हो नाही, चू नाही, आपलं काय नाही. हो आणि काय काय असे करतील खालून? मला एक जण बसले बसले उगच उगच असा करायचा कुशलराव असा. मला वाटायचं त्याला लय कीर्तन कळते. सगळं कीर्तन त्याच्या बघून केलं मी. आणि कीर्तन झाले, लोक आले, म्हणलं त्या माणसाचा लय अभ्यास राव. म्हणले ते भैर या, आता काय करायचं सांगा. त्याच्यामुळे असे बोलत बोलत चला तुम्ही, म्हणजे माझ्या लक्षात येईल काहीतरी. रगी घेऊन आलेत ना, बरोबर आहे का रे? ती थंडीसाठी ह्यांना वाटतंय रगीनं थंडी जाईल, पण रगीनं थंडी जात नसते, त्याला अंगात रग असावी लागते. बोलणं वरच्या रगीनं कशी थंडी जाईल, त्याला अंगात रग असली पाहिजे ना. लक्षात आलं का? म्हणजे तुम्हाला आम्हाला संसार सोडून दुसरं काही आवडत? बोला बोला बोला, आवडत आहे का नाही संसार? किती आवडत आहे महाराज. ज्ञानोबरांनी त्याचं फार सुंदर वर्णन केलं. ज्ञानोबराय म्हणतात सायासे करी करतात माणसं कसा करतात? ज्ञानोबरा हरिपटात लिहितात साया से करीशी प्रपंच दिन निशी. साया सन करतात. कसा करतात? साया सन करतात. अट्टहासानं संसार करतात. कसे सांगू का तुम्हाला? संसार नावाची गोष्ट जेवढी विचित्र गोष्ट आहे की जवळ जाऊपर्यंत कळत नाही की ही वाईट आहे म्हणून. जवळ गेल्यावरच कळतंय. तुम्हाला एके शब्दात बोलू का? संसाराच्या भोवतालचं जे बॅकग्राऊंड आहे, अर्थात संसाराच्या भोवतालचं रान आहे, ती घसरगुंडीचं रान आहे. कसलं रान आहे? ओ बोला, कसलं रान आहे? घसरगुंडीचं. नुसतं बघाय म्हणून जरी गेले तरी घसरत येत आणि पडत येत. बऱ्याच जणाला मध्ये पडल्यावरच कळालं पडलो काय किंवा, बरोबर आहे का नाही? आणि संसार एवढा विचित्र आहे महाराज. संसारात पडायच्या आधी माणसं असे डांगा टाकी चलत चलत येत का नाही महाराज? पण एकदा संसारात पडले की पावरच राहत नाही. राहते का सांगा? मग किती बी लांब कॅमिशा ठेवा, बाया भेटत का? बोला पटकन आता चला. हा लांब कॅमिशा ठेवा आणि कले ठेवा, बायका भेटत का सांगा? उग सांगत नाहीत म्हणून बरं आहे, नाही तर बायका भेटत काही काही नाही. तर मिशा ठुईचच बंद करून टाकलं. मथऱ्याने मिशा काढू द्या, पण आमच्यासारख्या पोराने मिशा काढावत का? हन मग आता बायकोच भेत नाही म्हणले मिशा काय चेहात बुडवायच्यात का? काय कामाचे सांगा बरं. मला सुपडा साफ करून टाकलाय मिशाचा. हाय असा काही काय नाही, काय नाही. लक्षात आलं बोलणं? बाया भेटत का सांगा बरं. मला अशी बात नाही. आमच्या बीडमध्ये दोघं जण नवरा बायको 80 वर्षाचे हाताला हात धरून फिरत होते. असं हाताला हात धरून फिरत होते 80 वर्षाचे. मी म्हणलो किती प्रेम आहे तुमचं एकूणमेकावर. ते म्हणला कशाचं प्रेम आहे महाराज, हात पडला की दुकानात घुसती. म्हणा काय सांगा तुम्हाला, म्हणा एक ताप आहे का? म्हणलं आता काय सांगा बरं. महाराज कशाचं प्रेम आणि कशाचं काय सांगा बरं. संसार ज्ञानोबरायचं चिंतन सांगतो म्हणजे लक्षात येईल. मृत्यू लोक की सुखाची कहाणी ज्ञानोबराय म्हणतात आई की जेल कवनाचे श्रवणी. अविया मृत्यू लोकात सुख अशी गोष्ट बघायला मिळत नाही प्रमाणाने काही, बरोबर आहे का नाही? ज्ञानोबरायचं दुसरं उदाहरण, ज्ञानोबरायची ओवी सांगतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. हे दोन चार प्रमाणे सगळ्याच्या पाठे संसार दुःख मुळो. हा बरोबर आहे का नाही? चाल बी कुठून काढली की महाराज ती अशी दुःख मुळच चालू आहे, बरोबर आहे का नाही? हे एक प्रमाण. दुःख बांधवडी आहे हा संसार. अशा
पाठच आहे आपल्याला, पण एक मिनिट ऐका. ज्ञानोबराय फार सुंदर लिहितात. ज्ञानोबराय म्हणतात हा संसार एवढा विचित्र आहे महाराज, म्हणून भूते भांबावली संसाराची अडवा माझी पडली. भांबावलेली लोक आहेत संसारातले महाराज, कवा काय करतील. दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे आपुले तोंडे देव बोलती वेदे. ज्ञानोबराय म्हणतात हा संसार एवढा विचित्र आहे महाराज, चांगल्या चांगल्याची बेजारी संसारानं काढली का नाही काढली बोला, बोला पटकन बोला आता, काढली का नाही काढली. हे का चांगला संसार आहे का महाराज, हा कोण्या बी म्हाताऱ्या माणसाला विचारा कस काय बरं आहे का. माणसं म्हाताऱ्या माणसाशी कष्टी होऊन म्हणतील काय महाराज, लय केलं पण काही खरं नाही ह्याच्यात म्हणतात का नाही. तुम्हाला झोका माहिती का पंचमीचा, ओ बोला की झोका माहिती का. हा ती झोका चढविणार त्याच्या त्याच्या ताकदीनं झोका चढविते, आणि जी खाल्ले जी बगी असतात का नाही झोका बगी, झोका बगी ते उगच पिळ काढतात बरोबर आहे का नाही महाराज. ती चढविणार ताकद लावून चढवित आणि हे खाली बसल्यावर असलं म्हणजे लक्षात आलं का मी कशासाठी बोलायला लागलोय. मला का हुकी आली का अचानक बोलायला, ओ चोपदार बोल कशासाठी बोलायला लागलो मी. तुमची माझी संसारात हीच अवस्था आहे का नाही सांगा बरं महाराज. पुढच्यासाठी करून ठेवायचं, पुढच्यासाठी करून ठेवायचं म्हणता 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 गौऱ्या पुढे गेल्या का नाही आपल्या सांगा. बोला उगा चला आता गेले का नाही सांगा. तुम्ही बोलत चला मोकळ्या मनानं कीर्तन होईल. माझा नियम आहे मी ज्या बी गावात पहिल्यांदा कीर्तन करील त्या गावाला मी काकड्या पसतो सोडित नसतो, ही ध्यानात ठेवा. हा हा मग पुन्हा मग ती मी 11 बंद करीत असतो, तू घरी जा. कसं आहे मग कीर्तन, कीर्तन हे बघा कीर्तन अगोदर कीर्तन सुरू होतं बरोबर आहे, एखाद्या सुरुवातीला मी कीर्तन सुरू करतो पण पुन्हा कीर्तन मला सुरू करते मग ती संपत नाहीपर्यंत चालू द्यायचं आपलं बरोबर आहे का नाही. हाय काय तयारी तुमची, हा गेली गारव्यानं काकडून आणि कशी तयारी कशी, आवाजच निघा नाही हसा ना डुला ना काय काय का एवढी रेंज गेलेली माणसाची महाराज. काय काय तर लग्नाच्या दिवशी जी हसली ती पुन्हा हसलेत का महाराज, हसलेत नाही बिचारे महाराज मरून गेले. लग्नाच्या दिवशी तुम्ही नवरदेवाला राम राम घाला काय थाटा असतो त्याचा, राम 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 फुल रेंज, रेंज कशी असती फुल. पण लग्न झाल्यावर त्याला 2 महिन्यांनी राम राम घालायचा, 2 महिने राम 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 गेलं 2 काड्या उतरून गेलं म्हणायचा. मग त्याला 2 लेकरं झाल्यावर राम राम घाला, राम 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 राम. आता एका काडीवर आलं म्हणायचं, मग त्याला दोघा नवरा बायकोच्या घरात भांडणं होत ना आपण त्याला राम राम हलो, राम राम कवा सप्ताह सुरू व्हायचा. आता म्हणायचं आउट ऑफ कोरेज एरियाच्या बाहेर आहे, सध्या रेंज मध्ये नाही महाराज. निम्मे लोक रेंजच्या बाहेर आहेत महाराज, हे तर का नाही सांग. कशासाठी बोलायला लागलो, संसार एवढा विचित्र आहे महाराज की यानं तुमची बेजारी केली माझी बेजारी केली, जाऊ द्या तिकडं महाराज. संसार शब्दाचा अर्थ अगोदर सांगतो तुम्हाला, संसार शब्दाचा अर्थ म्हणजे हे जे विकार आहेत ना महाराज, ही त्रास देतात त्याचं नाव संसार. आणि कुणा कुणाची बेजारी केली का माझी कोतवाली आणि नाडीले बहुतासी हरिहराची आपू घेतो जमदाग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी फौजदार तोही मिळाला त्यासे जोहार माय बाप जोहार मी तो कायापुरीचा जोहार माय बाप जोहार मी तो कायापुरीचा. आता याद ऐकले किती जण बेजार केले, तुम्ही कुठली ही लसवाडी आणि कुठले साठे महाराज आणि कुठलं काय महाराज. का माझी कोतवाली आणि नाडीले बहुताशी, यानं बहुताशी नाडलं कुणी ह्या संसारानं कुणा कुणाला. अरे क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्याशी, याद ऐका जमदाग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी. आलं का लक्षात आता, ऐ वाडी लक्षात आलं. आपण काही बी सांगा
काय काय तर जीभ बघत येते एकदा पुढे येऊन बसले. एक तर रामकृष्ण हरीला झोपलो होतो माया कीर्तनात. रामकृष्ण हरीला म्हणाला अजून सुरुवात बी नाही झाली. आमच्या तुम्हाला एक घडलेली घटना सांगतो. आमच्या गावात एक माणूस आहे म्हातारी महाराज. ती म्हणली महाराज लई लोकांचे कीर्तन ऐकते मी पण जगात तू या कीर्तनासारखं कीर्तन नाही म्हणत. तुझंच कीर्तन आवडत आहे मला. कुणाचंच कीर्तन मी आलो लय महाराज आहे तर माझं कसं काय काय सांगावं म्हणली महाराज. अरे तुझ्या कीर्तनात बसल्या बसल्या तर डोळा लागतोय. किती मार्क दिले म्हातारीनं सांगा बरं महाराज. आता काय करा सांगा बरं. काही काही तरी डोळे झाकून झोपत येते. काही काही त्याचे डोळे वाशी झोपया असे बघत होत. आपल्या वाटतं काय ऐकतं की ध्यान देऊन ते झोपलेलं असते महाराज बरोबर आहे. असे एक जण बघायचं माहित सगळं कीर्तन त्याच्या बघून वाजवलं मी सगळं. आणि कीर्तन झाले म्हणलं लय ध्यान देऊन ऐकलं संपलं काय. म्हणलं संपलं लवकर संपलं. म्हणलं चलन तू या पुण्यतिथी पुसतो. म्हणलं तुम्ही काय करतो त्या. सुरुवातीला डोळा लागला असा काय डोळा असला एवढा डोळा हवा आहे बरोबर आहे का नाही. विषय कुठवर आला आपला म्हणा तूच सांग. तू सांग म्हणा पैसे तू घेतो रान बटाईन देतो का म्हणा तूच सांग. आम्हाला कीर्तनाचा विचार नको. आम्हाला पंगत कुणाची हे विचार म्हणा. आम्हाला माहिती नाश्ता कुणाचा आहे जेवण कुणाचं आहे सगळ्याच्या आधी असतो म्हणा आम्ही पंक्तीला. त्याच्याशी काही घेण विषय आपला हा चाललाय. आपल्यालाच दुसरं संसार सोडून आवडतच काय महाराज. हा विषय होता का नाही आपला. बोला पटकन होता का नाही. संसार सोडून माणसाला दुसरं काही आवडत नाही. जाऊ द्या या विषयाचा जास्त विचार करण्यात मजा नाही कारण ते एवढा काही विशेष विषय नाही बरोबर आहे का नाही. एवढा काही विषय चिंतन करण्यासारखा विषय का संसार नाही ना महाराज. जाऊ द्या दुसरी आवड आहे ती म्हणजे संतांची आवड. काय आवडतंय संतांना माझे. माझ्या जीवीची आवड आवडी पंढरपुरा नेईन गुडी. अव संतांना देव सोडून दुसरं काही आवडत नाही. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले बरोबर आहे. आवडे पंढरी भीमा पांडुरंगन चंद्रभागालिंग पुंडलिक याच्यापेक्षा दुसरं काय आवडतंय का. आवड पंढरपूर आणि देव याच्याशिवाय दुसरं आम्हाला काही आवडत. किती आवडतो बहु आवड अशी जीवा पासोनिया. बहु आवड अशी जीवा पासोनिया.
देव किती आवडतो किती संत प्रमाण गोड आहेत बघा ना, चाळीस जुन्या चांगले होते मला. तुझी आन वाहीन गा किती गोड वाटाय सांगा. आणि आताच्या चाली तुका म्हणे वाजे हो हो हिची सर. म्या परवा दिवशी शिवभोळा चक्रवर्ती आपण घेतला सोमवारी, समोर होता मेल शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. भजने माग काय मला माहिती का, शिवभोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती. कस करावं सांगा आपण एक मेल तिसरे बर बोलायचा तर बोलण्यासारखं राहील ना आता काळ. होय महाराज बरोबर आहे का, काळ एकळाय महाराज हो. परवा दिवशी एक जण मी गाडी अडवली मेल का मौन नाव का नाही घेतलं है का. अरे मेल तुही बायको घेईन ना मग म्हणू का ताण घाला लागला बरोबर आहे. लय अवघडे महाराज कुणाला बोलायचं सारखं नाही काय नाही काय नाही काय नाही बरोबर आहे का नाही महाराज. लक्षात घ्या, जीवाला आवडतो संसार आणि संतांना आवडतो देव. इथं होतो आपण बोला पटकन. हा इथं होतो, जीवाला आवडतो देव, संतांना आवडतो देव, जीवाला आवडतो संसार, संतांना देव सोडून दुसरं काय आवडत नाही. किती आवडतो विचारलं तर किती म्हणले महाराज, बहु आवडशी बोला ना. जीवापासोनिया जीवापेक्षा जास्त किती आवडतो. तुकोबरायांनी त्याला उदाहरण देऊन टाकलं, पतिव्रत्य जैसा प्रमाण. अहो पतिव्रता स्त्रीला जेवढा आपला भ्रतार म्हणजे धीर बरोबर आहे ना नवरा. हा बरोबर, मला वाटलं झोपली काय की बरोबर आहे का नाही. आपण म्हणलं ना धीर काय काय म्हणतो हो बरोबर आहे. हा काही नाही घेणं नाही देणं नाही काय नाही. पतिव्रता स्त्रीला जेवढा आपला नवरा आवडतो ना, पण शब्द पतिव्रता आहे, पतिवर्ता नाही. पतिवर्ता वेगळी पतिव्रता वेगळी ह्याच्यात बी प्रकार आहे. आपल्या बाया का नीट बोलतात का आपण सांगत नाहीत म्हणून बरं आहे बरोबर आहे का. आम्ही दोघं जण त्याशी मोटरसायकल चाललो, आम्ही दोघं म्हणजे मी बायकून मी पुन्हा इचकायची दुसरी कोण होती बरोबर आहे का नाही. हा मग लग्न झाले आधीच सांगायला लागलो. हा मी बायकून मी मोटरसायकल चाललो दोघं जण, आणि जात असताना पोळ्याचा सण होता बैल पोळा श्रावणात. हो बैल पोळा, बैल सजिलेले बघितले. आमची बायको म्हणते काय आवाज म्हणलं पोळा माय काय असते. म्हणलं बैलायचा सण असतो माय. म्हणली मशिली सण नसतो का एखादा खरंच का. माय म्हणली मशिली सण नसतो का. म्हणलं हा मशीचा सक्रात. ज्यांना कळाल त्यांना धन्यवाद, बाकीचे तुम्ही आराम करा. काल्याला तुम्ही प्रसादाला या काय करावं. एकदा माझं कीर्तन झालं जोग जण हसायले. मी आलं काय झालं हसायला. सुरुवातीचा जो का आता कळाला म्हणला कसं करायचं. मी आलं हा मशीचा सण असतो सक्रात. बारीक तोंड केलं तिनं आंबट तोंड तिचा चेहरा पडला माझ्या बायकोचा. आणि तिच्या डोक्यात एकच तिचा अपमान झाला ना, तिच्या डोक्यात एकच ह्याचा अपमान करायचा. कुणाचा, माझा. माझा अपमान करायला आमची बायको म्हण हो ना. पुढं गेलो जरा पुढं गेलो की गाडव बघितले, गाडव दिसल्या बरोबर आमची बायको म्हणते हे तुमचा पाहुणा. किती इज्जत गेली असेल मी सांगा बरं महाराज. काय म्हणली गाडव बघून तुमचा पाहुणा. मला म्हणे तुमचा पाहुणा. लय इज्जत गेली माझी, पण डोकं सुपर आपलं. मी लगेच म्हणलं हा राम राम सासरे बुवा राम राम. तुम्ही हसून घ्या मी चहा घेऊन. माझे विनोद 4G असतात, 4G. आणि लक्ष देऊन ऐकलं तर कळतात. माझ्याकडे बघावं लागतं हावभावातून बरेच विनोद असतात माझे बरोबर आहे का नाही. माझ्या विनोदाला एक होता म्हातारी एक होती म्हातारी याची गरज पडत नाही महाराज. चलत चलत विनोद झाला पाहिजे बरोबर आहे का नाही महाराज. चलत चलत हा काय करावं महाराज. आता बेकार आहे ही पतिवर्ता झाली. पती अवत्याच्या पलीकडची घटना सांगतो ही 12-13 तारखेची. बायकोला साडी आणायला गेलो आम्ही. हा म्हणजे हे सगळं माया घेऊन तुमचं सांगतो हे बी ध्यानात ठेवा आपलं बाकी काही नाही. साडी आणायला गेलो आम्ही सक्रातीची आली. आता आपल्या बायकोला साडी आपण नाही घेतीची कोण घेईन. होय बरोबर आहे का नाही. कोण घेणार आपल्या बायकोला साडी. हा आपल्या बायकोच्या अंगोचं फाटकी साडी असली तर इज्जत गावाची जाईल का नवऱ्याची जाईल.
नवरेश उभराचे शब्द आपल्या पदरचे नाही. तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीची, नवऱ्याची लाज जाती, लाज जाती नवऱ्याची. महाराज मग साडी आणायला गेलो होतो, आता काय साडी घेतली आमच्या बायकोनं, साडी घेतल्याच्या नंतर महाराज मला गडबड होती, कीर्तनाला जायचं होतं. मी म्हणलं दुकानदार लवकर बिल सांगा बरं, मला दुकानात जायचं, कीर्तनाला जायचं म्हणलं. ते मला महाराज हे झालं 33 रुपये झाले म्हणला. मी पैसे काढून दुकानदाराला द्यायला लागलोय ना. आता मी गब्बा शौक नाही आमच्या बायकोनं सांगा, खरं सांगा गब्बा शौक नाही आमच्या बायकोनं, गब्बा शौक नाही आमची बायको. लगेच तिथं पुढं आली आहे मामा त्या दुकानदाराला, हो दुकानदार मामा हिशाबन घ्या, हिशाबन घ्या 6 वर्ष झालं याच दुकानात साड्या घेते मी तुमच्या इथं, 6 वर्ष झालं हिशाबन घेत. दुकानदार म्हणला बाई पैसे देऊ नका पण लबाड बोलू नका, 8 दिवस झालं दुकान टाकलंय म्हणलं मी असं, लबाड बोलत जाऊ नका. पण ही झाली पतिव्रता, बरोबर आहे का नाही? पण पतिव्रता ज्ञानवराचे संत पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. तुकोबराच्या शब्दात काय तुकोबर आहे, काय म्हणले तू का म्हणे पतिव्रता, तू का म्हणे पतिव्रता, तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरीचा. तोडायची चाल जागे, बरोबर आहे का नाही? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. अहो देवावर सत्ता असते तिला काय म्हणतात पतिव्रता. तुम्हाला अजून सांगतो एका सोप्या ज्ञानोबऱ्याच्या शब्दात सांगतो. ज्ञानेश्वर ज्ञानोबराय म्हणतात नवरा सोडून, जर आपल्या भाषेत खाली येऊन बोलतो, नवरा सोडून बाईच्या स्वप्नात सुद्धा दुसरा पुरुष येत नाही तिला म्हणायचं पतिव्रता. स्वप्नात सुद्धा दुसरा माणूस आला नाही पाहिजे, हा स्वप्नात सुद्धा ती खरी पतिव्रता. आणि महाराज बाईनं कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल, फक्त पतिव्रता धर्माचं पालन केलं की तिला मोक्षच आहे महाराज. स्वप्नात सुद्धा आलं नाही पाहिजे. जुनी संस्कृती होती महाराज आपली, गोड संस्कृती होती, होती का नाही महाराज? आमच्या दिंडीमध्ये एक जण अमेरिकेचा माणूस आला आमची दे, आम्ही आता उद्या जे महाराजांना सांगत महाराज त्यांच्या दिंडीत असतो आम्ही. आणि मग अमेरिकेचा माणूस आला, मला म्हणला महाराज काय करा, मला मराठी शिकवा म्हणला मराठी. अरे म्हणलं येडेच काय मराठी, लय अवघड आहे, शिकवा म्हणला मला मराठी. अरे म्हणलं येत नाही मराठी, कुंकड बिवळती बा, त्याचा नियम नसते मराठीचा, बरोबर आहे का नाही? मराठी काय एवढी सोपी आहे, हा काय पुस्तक आहेत म्हणला वाचून शिकवा म्हणला मला महाराज. ते आम्ही इंग्लिशमधून बोलतो, तुम्हाला मराठीतून सांगायला लागलो आहे. म्हणला शिकवा मला, नाही म्हणलं लय अवघड असते, शिकवा म्हणला. म्हणलं एक काम कर, अगोदर एक काम कर, तिचे घर दिसते ना म्हणलं वाडा तुला पुढचा, म्हणलं हो त्या वाड्यात पाटलाचा वाडा आहे म्हणलं. नीट आहे का म्हणलं, लक्ष देऊ नाही का, पाटलाचा वाडा आहे म्हणलं. त्या वाड्यात जायचं आणि त्या म्हातारीला म्हणायचं पाटील घरी आहेत का, काय म्हणायचं पाटील घरी आहेत का. ते गेलं ना वजनात, त्या म्हातारीला म्हणतंय आजी पाटील खायत का घरी पाटील. म्हातारी काय म्हणली माहिती का, दारा जोडा दिसत नाही. काय म्हणली, काय म्हणली, दारा जोडा दिसत. ते काय म्हणलं माहिती का अमेरिकेचं, नाही नाही जोडा नाही पाटील पाटील. ती काय म्हणली माहिती का म्हातारी, खुंटीला फेटा सुद्धा नाही. बोंबला कसं करायचं, ते म्हणा नाही 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 फेटा नाही फेटा नाही आजोबा पाटील पाटील. म्हातारी काय म्हणली माहिती का, कोपऱ्यात काठी सुद्धा नाही. ते गेलं बा भाऊन महाराज, बरोबर आहे का नाही? ते आलं माझ्याकडे, मला काय येडी लोक आहेत म्हणला तुमच्या इकडले महाराज. मी त्या म्हातारीला म्हणायला लागलोय पाटील कुठे आहेत, ती म्हणती दारा जोडा नाही, कोपऱ्यात काठी नाही, खुंटीला फेटा नाही, कसं करायचं. मी म्हणलं येड्या तुला ह्याच्यामुळेच म्हणलो होतो मराठी लय अवघड आहे. ते म्हणला कसं काय, म्हणलं अरे या देशाची संस्कृतीची एवढी गोड आहे की या देशातली स्त्री मालक नाहीत असा शब्द तोंडातून येऊ देत नाही. लक्षात आलं का बोलून, मालक नाही अशा जुन्या बाया म्हणत होत्या का, ज्या अर्थी दारात जोडा नाही, ज्या अर्थी कोपऱ्यात काठी नाही, खुंटीला फेटा नाही, त्या अर्थी पाटील घरी, बरोबर आहे. ही जुनी संस्कृती ना, आताच्या आमच्या बाया आपण मालक ते गेले कुठे गेले, काय बोलायलीस मंजुळा असं बोलत असते पारो असं बोलते हे ना. आपण म्हणा मालक ते
कालच गेले आणि कुकू कसा लावलं ग गंगा कुकू कसा लावायलीस द्वारका असं असत भे महाराज सगळा बर महाराज जाऊ द्या विनोदाचा भाग सोडून द्या हे खरं आहे का खोटे सांग मालक नाहीत असं जुन्या बाया म्हणत होत्या का म्हणताच येत नाही ना सौभाग्याचं कुंकू ना महाराज ते कुंकू लावायचं मालक नाहीत म्हणायचं कसं शक्य म्हणजे एक लक्षात ठेवा मला बोलवा नका बोलू मो तोंड बघू नका पुढच्या वर्षी मला बोलू नका पण आमचे मालक नाहीत मालक नाहीत असं कधी तोंडातून द्यायचं नाही मालकाचं आयुष्य कमी होत असतं महाराज हां काहीतरी म्हणायचं मान मालक शेतात काहीतरी कामानिमित्त गेलेले आहेत असं म्हणायचं काहीतरी आपण म्हणा मालक ते गेले कशा बोला द्या कसं काही कळतच नाही काळच बदलून गेला आणि परवा दिवशी जिंतूरमध्ये जेवायला बसलोत महाराज जेवायला आणि जेवायला बसलोत आणि एक बाई वाढायला ती वाढायला चप्पल घालून आली मेलं बाई तुमच्या पायात चप्पल आहे महाराज ती वाढायचीच आहे म्हणलं वाढायची म्हणजे हो वाढायचीच आहे म्हणलं अशा किती चपला आहेत घरात म्हणले महाराज वाढायची वेगळी आंघोळीची वेगळी कीर्तनाची वेगळी म्हणलं हाणायची असली तर आणा आता हाणायची आम्ही तर तुला हाणतोच नाही तू तरी आम्हाला हाण कशाला आलास आमच्या घरी म्हणून काय करावं सा आणि तेवढ्या तिथे एक जण ते माणूस आला कोण घरातला करता माणूस असं म्हणलं साहेब मुलगी फार मोठी झाली लग्नाला आली आता ते काय मला माहिती का मुलगी नाही ती बायको माझी ते जागा घातल्यामुळे मिळत नाही ना मला ती जागा ती गाऊन 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 चोपदार गाऊन काय करा तरच निघाली महाराज सगळी अजून तरी बरं आहे महाराज अजून तरी बरं आहे महाराज लोक घरी गेले लोक म्हणतात महाराज आले दोन कप चहा करा चिकडून ट्रेमध्ये चहा येणार आता बशा गेल्या का नाही आता काय राहिले कप आता हे कप बी जाणार आहेत महाराज दोन चार वर्षे पाच वर्षे थांबा तुम्ही पाच वर्षे महाराज घरी गेले महाराज आले ती किचन मधून बाईचा आवाज येणार महाराज किती नंबर खुर्चीवर बसलेत मग इकडून तो माणूस घरचा माणूस सांगणार दोन नंबर खुर्ची असे वायरासारखे दोन नळ असणार खुर्चीला खाली त्या दांड्याला इथे घरायचा हात असतो ना त्याला दोन नळ एक चिहाचा आणि एक पाण्याचा त्यालाच तोंड लावायचं त्यालाच तोंड लाव काय पेद आणि संपत आला काय खरं सांगा बरं चपात्या करायच्या मशनी आल्यात का नाही सांगा बरं महाराज आल्यात का नाही ओंडा घ्यायच्या मशीन मध्ये टाकायची चपाती भाजून ताटात बरोबर अजून पाच वर्षाला जेवायच्या मशनी येणार साठे महाराज आले का हो जेवायचे का हो घाला मशीन मध्ये मी हेले सोडीला कीर्तनला मी साडेआठला आलो की मला मशीन मध्ये घालणार की साडेआठला लाईटीचा घ्या बरोबर आहे का मग गेलती नाही लाईट बरोबर आहे का नाही मी मध्ये गेलो की लाईट जाणार इकडे महाराजाला फोन येणार दोन अभंग वाढवा का महाराज लोड शेडिंग मध्ये अडकलेल्या असलं काळ आहे महाराज काय सांगावा आणि बघा तुम्ही सगळ्यात जास्त म्हाताऱ्या माणसाला संसाराची ओढ आहे का नाही खरं सांग 11 वाजता घरातले सगळे माणसं झोपत येत आणि म्हातारा मध्येच उठणार दरवाजा लावलाय का लावलाय पडे दरवाजा तुला काय करायचं दरवाजा लावलाय का काय लावलाय का 80 वर्षाचं मथरा आलंय माझ्याकडे 80 वर्षाचं महाराज मला ना माळ घालाव वाटायली मेल आता का म्हणून माळ घालायची चावानाच गेलं चावाना म्हणून माळ असती दुसरं आलंय माझ्या का मला बी माळ घाला मेल तुला चावा नाही का मला चावतय पण पोरं आणतच नाहीत मी वटाण्या आणि फुटाण्याबद्दल बोलायलो हे लक्षात ठेवा कधी बी काय करा महाराज तरा निघाली सगळी घरी नेलं एक जणाच्या मला जेव्हा घरी नेलं कीर्तनाच्या अगोदर घरी नेलं मी मला नेलं गेले गेल्या माणूस मोठा दिसला कडक कपडे दिसले म्हणून मी रामराम घातला म्हणलं रामराम ते काय म्हणते मला म्हणलं रामराम आता जेवलो कस करायचं सांग म्हणलं अरे ह्याचा डायनामा गेलेला आहे म्हणे म्हणलं काय करायचं आपल्याला कीर्तन संपलं
मैं माझी मुक्कामाची व्यवस्था करा कुठेतरी. तर म्हणले त्या बाबाचे येत चला. म्हणलं मी मंडपात जोडतो पण तिथं नका नेऊ मला. हा ते म्हणले चला त्या म्हातारा झोपलं म्हणले. त्याच्या बाजा शेजारी माझी बास टाकली. मला फुल रेंज आली झोपीला 1:30 आणि ह्याला जाग आली. कोण आहे कोण आहे कोण आहे? मॅने पडलं काय करा तुला कोणी काय माया बिड्या कुठे मला मागतील का तुया बिड्या कुठे? मॅने पड कुणी का महाराज आहेत का? नाही मला पोतराज आहे तुला दिसेना काय महाराज? म्यानला महाराज आहे. रो 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 महाराज. म्यानला काय गाव कोणतं? म्यानलं बीड. लांब आहे. म्हणलं उद्या जवळ आणतो माझ्या बापाचे इथं कुंभारी पैसे मांडतो म्हणलं आणून. अरे म्यानला लांब आहे. रो 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 महाराज. म्यानलं काय इथं कशाला आलात? म्यानलं सोयाबीन काढायला काय धंदा इकडे आता दुसरा? अरे म्यानलं कीर्तन आलं. रो 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 येतं का कीर्तन? मला म्हणते मेलं येते पोटापुरतं. रो 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 महाराज. म्यानलं काय लईच कावळा दिस आहे का की गरज आहे का? म्यानलं हो 26-27 वर्ष वय. महाराज. म्यानलं काय कसा आलात तुम्ही? येताना कसा आलात? म्यानलं रांगत आलो. रो रो महाराज. म्यानलं काय दारूला तुम्हाला घर असन? मेलं नाही बेवर सावलाद आहे माझी निराधार योजनेत नाव आहे म्हणलं माझं. मोठा बंगला आहे. रो रो महाराज. लेकरं बाळ खुशाल आहेत? म्हणलं मस्त. म्हणलं उरकन आता ह्याच्यात? म्हणलं मस्त. लेकरं बाळ एकदम मस्त आहे. रो रो महाराज. मग मला सांगा लेकरं बाळ खुशाल आहेत म्हणले हो तुमचं लग्न वगैरे झालंय? आता लग्न झालं नाही लेकरं बाळ इकत आणलेत लोकाचे. मी रातच पळून जा आठवत होतं मला रातच. पण माझं नारळन पाकिट राहिलं होतं काय करू सांगा? तरी सकाळी जायच्या टायमाला आलंच माझ्या. महाराज पुढल्या वर्षी बी आपल्याच घरी या. म्हणलं मी यालाच तरी येत नाही तू यायचं. मी यालाच काय तराय महाराज काय सांगा सांगावं काय करावं? काय खायला ही गारव्यामुळे हसताच जे नाही काय खायला काय काय असे असते. काय करावं सांगा बरं मारा. लक्षात आलं का बोलणं कशासाठी बोलायला लागलो? मोकळे झाले का नाही लोक सांगा बरं महाराज? हसलं पाहिजे हो. हसण्यानं आयुष्य वाढत असतं माणसाचं. काय कळलं किती हास कसला बी जोक करा. एक जण असं बसलो होत कीर्तना. म्हणलं काय झालं काय झालं? उपास आहे. उपास धरलाय उपास. म्हणलं उपास धरू नको पण फ्रेश बस कीर्तनाला. गुलाबाच्या फुलासारखं टवटवीत असावं माणसं बरोबर. लक्षात घ्या जीवाला संसार संतांना देव बरोबर. संतांना देव कुठं बी जाऊ दे. तुम्ही एक काम करायचं महाराजाचा कासरा किती बी लांबू जायचा तुम्ही खुटा सोडायचा नाही बरोबर आहे का नाही? आम्हाला तुम्हाला फ्रेश करण्यासाठी इकडं तिकडं जावं लागतंय पण तुम्ही खुटा धरून राहायचे. जीवाला काय आवडतोय? संसार. आणि संतांना काय आवडतोय? देव. देव. आपण नाथ बाबाला विचारू बाबा बाबा तुम्हाला सांग संतांना देव आवडतोय देवाला नेमकं काय आवडतंय? आवडे देवासी आवडे देवासी आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी हरी हरी आवडे देवासी आवडे देवासी तो ऐका प्रकार लहानच आहे पण कलाकाराचं गुणीजनाचं चाहत गाव आहे बरोबर आहे का नाही? वाजणारे बी गोड आणि गाणारे बी गोड एकदम सुंदर सगळे. आम्ही एका गावात गेलो भजनीत नाही. मी म्हणलं आता कीर्तन नाही कराव तर हा नाही नाही नेमोडन ना सप्त्याचं असं. हा असं हा
मी म्हणलं नियम आहे करावं लागतंय, म्हणलं नियम आहे, ज्याच्या जळत त्याला कळत ना, डिझेल हा डिझेल म्हणायचंय मला, बाकी काय नाही. मी म्हणलं नाही नाही नियम करावं लागतोय. म्हणले भजने ना तो आमचे तर आराधी आहे तर जमतेत. म्हणलं नंबर एक आणले महाराज, आणि तिने चाल कशी लावली माहिती का, आणि रुप काय पाहता लोचनी, ओ रुकबाई का हाता लोचनी, आणि सुखबाई झाले वसाजनी, आणि सुखबाई झाले वसाजनी, तुहा बाई विठ्ठल बर वाव. मी एकदा आराधीचं गाणं म्हणलं होतं कीर्तनात, ऐकणाऱ्याच्या अंगात झालं. मी मिठी मारली, मला देवा काय चुकलं काय चुकलं, मला म्हणलं दमानी खिशात बिडी आहे मोडत्या दमानी. हसायचं महाराज, कवा छत्ती चमकणं मरावं लागन सांगता येते का, गपकून संपत. जे माणसं मोकळ्या मनानं हसतात ते निर्मळ मनाचे असतात, जे गालात हसतात प्युअर आतल्या गाठीचे असतात, हे लक्षात. हसत नाहीत काय नाही धोकाच म्हणायचं. दर्द तो हमेशा आपने ही देते है, वरना गैरों को क्या पता आपको तकलीफ किस बात की होती है. त्रास देणारे माणस हे जवळचे असतात. मला जातीवर बोलायचं नाही, पण मला सांगा ज्ञानेश्वर महाराजांची जात कोणती होती? ब्राह्मण. आणि त्या काळात, मी त्या काळात म्हणायलो हा हे महत्व लिहून ठेवा, त्या काळामध्ये ज्ञानोबराला जास्त त्रास कोणी दिला? ब्राह्मण. आपलीच लोक आपल्याला त्रास देतात दुःख देतात. मग सावधच राहायचं असेल तर आपल्या माणसापासून राहायचं जवळचे, जी जास्त गोड बोलते थोकेबाज असते तोंडावर बोलते फटकळ. आमचे आम्ही फटकळ आहेत, आमचा स्वभाव फटकळ आहे, पटकून बोलून जातो, पण आमच्या पोटात मळ नाही. मग विषय आपला हा चालला आहे की देवाला आवडतं काय, तर महाराज म्हणतात नामाचा उच्चार रात्रंदिवस, नाम चिंतन सोडून देवाला दुसरं काही आवडत नाही. दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, रजनी हाची